वाटते का तुम्हाला जीव म्हणजे नाही येऊ नसतं, नाही वाटत. इथं येण्यासाठी शक्यता आमची देवा, इथं आले की असे घडण्याचं येतं, इथं गाऊ शकत नाही. इथं आले की खूप त्रास होतो, बघून क्षणी खूप आठवणी येतात, खूप म्हणजे खूप जीवाला लागतं. Two months ago, the road to Kondalkar Wadi in Maharashtra's Taliye village was witness to the everyday activities of the villagers residing there. Now, a haunting silence blows with the wind here. 86 people in this area were killed by a landslide on July 22nd, including 30 whose bodies have still not been recovered. All the victims lie buried here, below the houses that they once lived in. Only 24 people of Kondalkar Wadi survived, although their homes were destroyed too. The structures are in shambles, but remnants of a life once lived appear as we walk through what's left of the locality. Broken remains and grieving relatives are the only remaining evidence of Kondalkar Wadi, which vanished overnight. Survivors lost their families, friends, and homes. Vittal Jadhav, for instance, lost 14 of his family members in the tragedy, including his wife and mother. Some of their bodies are yet to be found. माझी पत्नी, माझे आई, माझे भाऊ, त्यांची पत्नी, त्यांचे तीन मुलगे, दुसरे भावाचे मुलगे दोन, एक मुलगा, त्याची पत्नी मुलगी आणि आमच्या भावांचे मामा मामी असे 14 माणसं या दर्डीखाली कोसळ दबल्या गेली. 1 वाजता डोंगा हा कोसळला, 1 वाजल्यापासून मागच्या साईडनी कोसळला. 3 वाजता इकडे पाणी आलं आमच्या या दोन्ही साईडनी पाणी आलं. तर आमची वहिनी घाबरली, म्हणा दाखवते इकडून पाणी आलं बघा तुम्हाला, आणि त्यांनी निघून या साईडनी गेलीत. आई, आमची वहिनी, दादा, त्यांची मुलं, आमच्या चुलता, त्यांना घेऊन से निघाले. तर आमची आई माझी मागून निघाले. तर आई जात होती तर मी इथे आईना हातात दगली घेऊन जात होतो. आईना माझी बायको मागून आली आणि मना म्हटले तुम्ही थांबा इथं, मी आईला सोडून येतो. तेव्हा मी थांबलो इथं आणि मी तिला म्हटलो नाही की तू नको जाऊ, मीच जातो म्हणून. असं मी बोललो नाही, मी तिला जा म्हटलो आणि ये बघत, आणि मी तिची वाट बघत इथं थांबलो की माझी बायको बघत येते आणि मग जाऊ आम्ही. तर ती नाही आली पूर्ण आणि मी इथंच राहिलो. त्यामुळे माझे दोन भाचे घ्यायला मना आले. त्या आईनी बहिणीने पाठवलं इकडं त्यांना की तुम्ही जा मामाला घेऊन या. तेव्हा ते इथं मला आले तर मी त्यांना 10 मिनटं इथं बसायला लावले. म्हटलं बसा तुम्ही, आपण जाऊ संगत, मला टाकून जाऊ नका. तेव्हा त्यांना 10 मिनटं थांबवले आणि नंतर मी निघालो. निघत असताना या ठिकाणी मी आम्ही तिघही असे उभे असताना आमच्या डोळ्यासमोर एकदम स्पॉट झाला, उंच लाट उडाली आणि ती लाट एकदम गावावरती आदळली. माझ्या आईचं नाही मिळालं, माझ्या पत्नीचं मिळालं, माझ्या दादाचं नाही मिळालं, वहिनी नाही मिळाले, दोन मुलगे, तीन मुलगे त्यांचेही नाही मिळाले. अंतिम संस्कार तर एक जेसीबीने खड्डा मारला आणि खड्ड्यामध्ये दफन केलं सगळ्यांनी. Locals, including survivors, seldom visit the spot where the landslide occurred. At night, villagers say that an eerie silence engulfs the area. तर त्या दिवशी परवा 2 दिवस झाले, पाऊस म्हणजे जाम खूपच लागला. त्यावेळी आम्ही आता गणपती बसवले होते, गणपती टाकून आम्हाला पळावं लागलं. गणपती आतमध्ये तसंच लॉक लावलं बाहेरून लोकांनी आणि आम्ही सर्व खाली गेलो. गावच खाली गेला होता, ती पण कधी येला आणि कधी सांगू शकत नाही. एकदम शांत असं वातावरण आणि काय एकदम भीती वाटते. जसं आम्ही पहिलं मनातलं म्हणजे असं स्पष्ट जायचो तसं आता नाही जाऊ शकत. अहो ह्या खालच्या घरी जर मी गेलो ना तर इथं वरती येस पण माझा हातपाय एकदम लूल होतात असं म्हणजे लोकांना भास होतो. असं काय वरटते आणि ती कुत्री पण आहेत ना, रात्रीभर ओरडत राहतात. ते असं वाटतं माणसं ओरडतात का कुत्री ओरडतात हे समजत नाही. त्यामुळे जास्त भीती झाली. ते मनात मनामध्येच विचार आहेत ना त्यांचं, कारण की ते सर्व जे माझे मित्र होते, ते सर्व ओळखीचे आणि म्हातारे तो वगैरे लोक होती, ती सर्व आपल्याला म्हणजे पोरासारखी वागायची आपल्याशी. आपण जाऊन बसायचो, उठायचो तिथं, म्हणजे आम्ही आमचा लहानपणापासून तिथंच आम्ही येऊ. त्यामुळे एकदम मनाला एकदम धक्काच बसलेला आहे.
ते काय एकाएकी जाऊ शकत नाही सर्व, तर लय बेकार कंडिशन आहे एकदम. आमची बहीण पण दिली आमची त्या घरी, ती दोघं राहिलीत. आणि आता तर तिकडं म्हणजे बघितलं तर एवढी आठवण येते की विचारू नका. ती कसं माहिती हा रस्ता सारखा सतत चालू असायचा, माणसं या चौकामध्ये इथं पोरं बालं सर्व असायची. म्हणजे आता काय तिथं कोणच नाही येत, रात्रीची 7 वाजले की कोण म्हणजे येतच नाही इकडे, सर्व बंदच. Cousins Pooja and Amol are the only survivors of their immediate family. Pooja was in Mumbai when the landslide hit Talie, killing her parents and brother. Amol's parents, wife and sister died in the landslide. They had been with him in Pune just a few days before the tragedy. म्हटले की असतील थोडेफार जर कोसळी तेवढं तरी सगळेजण गावच पूर्ण गायब होतो. आले बघितलं तर नाही सगळं संपलं होतं. त्याच्यानंतर मग 22 जुलैला मी 3 वाजता घरी बोललो होतो फोनवरती वगैरे, तर आई म्हटली की म्हणजे पाऊस वगैरे खूप पडतो म्हणजे, तर मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही घरातून पुढे जाऊ नका. पण 4-4:30 म्हणजे दरम्यान असं की दगड वगैरे आले काय, त्याच्यामुळे सगळे गावातले एकत्र जमले, सगळे गावामध्ये एक साईडला का घरामध्ये जमले. आणि म्हणजे घर सोडायचं म्हणून त्याच्या ह्याच्याने सगळे प्लॅनिंग घर वगैरे बंद करून निघाले होते. आणि निघाले असताना काही बाईकवरती मुलं होते, काही चालत होते रस्त्याने, म्हणजे त्या ह्याच्यामध्येच जो फ्रंटेज कवर केला त्यांनी, त्याच्यामुळे टोटली 87 गावातले जे लोक होते ते डेथ झाले. त्याच्यामध्ये माझी फॅमिली टोटली पूर्ण गेली आजच्या कंडिशनला, म्हणजे मी पण एकटाच आहे. तुमच्या फॅमिलीचे त्यांची म्हणजे पार्थिव शरीर भेटले होते का? म्हणजे नाही, वाईफचं बॉडी मिळाली होती तो, तेव्हा मी पण पोचलो होतो. आणि मला पण पुण्यावरून यायला म्हणजे कोणत्याही मार्गाने म्हणजे रस्ता नव्हता, तर मी 23 तारखेला मी निघालो म्हणजे सकाळी, मला येईपर्यंत रात्र झाली. तर त्यावेळेस संध्याकाळी 23 तारखेला वाईफची मिळाली होती बॉडी, त्यानंतर 4th-5th दिवशी आईची मिळाली, सिस्टरची आणि वडिलांची नाही मिळाली. आफ्टर द 2005 फ्लड्स, द जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अँड द स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर्ड अ लिस्ट आयडेंटिफाईंग 49 विलेजेस व्हल्नरेबल टू लँडस्लाइड्स इन रायगड डिस्ट्रिक्ट. Talie was not one of these villages. A new list was prepared after the landslides 2 months ago, where 21 additional villages were included, including Talie. The area's survivors currently live in government allotted containers, but this is only temporary. मोठे कार्य झालं ना त्या दिवशी मी इथं आलो, अन्न खावत नाही असं काय सांगायला गेलं ना की डोकं एकदम चढतं. कुणाचं काय काय सांगू, नातेवाईकांचं सांगू का भावांचं सांगू का बहिणीचं सांगू का स्वयऱ्या दायऱ्यांचं सांगू का भावकीचं सांगू, कुणाचं काय काय सांगू मला सांगता येणार. आणि सांगायला गेलं की माझं डोकं चढतं. लक्ष्मण अँड सुरेखा पांडे, हू लिव्ह ऑन दी अदर एंड ऑफ Talie विलेज, sheltered 39 people for 4 days following the July 22nd landslide in their 2-room hut. ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळी 39 आपल्या घरी माणूस आला. स्फोट झाला ना तिथं, तर त्यावेळी ती इकडे तिकडे पळालीत ना, मग त्यावेळेला आमच्याशी नातेवाईक होते ती लोकं, मग त्यांना एकेकांना जमा करून आम्ही आणली. 7-7:30 होते तेव्हा त्या लोकांना जमा करून, म्हणजे लांब लांब होते. मी एका ह्याच्यावर 4 दिवस एक कपडे उन्हे काढले होते, 4 दिवस एकेकाचा पूर्ण एकेकाचा संसार, म्हणजे हसता खेळता संसार होता. गरीब लोक होते पण हसता खेळता संसार होता, त्रास व्हायला नाही पाहिजे. We, being an independent platform, depend on our readers, viewers and listeners. Support independent media by subscribing to News Laundry. Go to newslaundry.com, click on the subscribe button at the top and pay to keep news free.